नुकताच अयोध्येमध्ये रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा झाला. संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी या निमित्तानं विविध प्रकारचे उपक्रम राबवून या सोहळ्याचा जल्लोष साजरा करण्यात आला. याच सोहळ्याचं औचित्य साधत नाशिक शहरातील जेलरोड नारायण बापू नगर आढाव चौकात पहिल्यांदाच भव्य दिव्य अयोध्या मंदिराची प्रतिकृती तयार करून देखावा सादर करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सलग दुसऱ्या दिवशी देखील सकाळी टाकळी रोड महामार्गावरती परिसरातील रामभक्तांनी दर्शनासाठी मोठीच मोठी रांग लावली होती. श्रीरामांच्या पादुका या ढोल ताशाच्या गजरात पालखीतून मिरवण्यात आल्या. या मिरवणुकीला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लाभली. या प्रसंगी गणपती बाप्पा, प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता, हनुमान या सर्व देवी देवतांचे ब्राह्मणांच्या हस्ते अभिषेक करून महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त लाडू आणि मिठाईचं देखील वाटप करण्यात आलं. यावेळी श्रीरामांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी रामभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. प्रभू श्रीराम समिती, सर्व सहकारी मित्रपरिवार, कैलास आढाव, नामदेव आढाव, विलास आढाव, उमेश बर्वे, चारुदत्त सोनवणे, राहुल कोथमिरे, गणेश सातबाई, कपिल खरजूल, कमलेश बोराडे, प्रसाद आढाव, शरद आढाव, सचिन शेजवळ, कृष्ण आढाव, केशव रहाडे, विशाल पगार, कासार सचिन, हांडगे गणेश, सातबाई योगेश, कपिले ओमकार, लफडे दिलीप, कुलदीप आढाव, योगेश लोखंडे आदींनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात मोठं मोलाचं सहकार्य दिलंय. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे,